गणेशोत्सवासोबतच कोकणातलं सौंदर्य, तिथल्या मातीत जन्मलेली अनवाढलेली माणसं, त्यांच्यातील नाती, त्यातील भावनिक बंध याचं मनमोहक सेलिब्रेशन म्हणजे घरत गणपती हा सिनेमा. सिनेमात एक गोल्ड लव्ह स्टोरी आहे जी या गोष्टीला पुढे नेण्याचं आणि अधिकाधिक रंजक बनवण्याचं काम करते. घरत गणपती या सिनेमामध्ये तगडी स्टारकास्ट आहे. तब्बल 25 वर्षांनी अजिंक्य देव आणि अश्विनी भावे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त भूषण प्रधान, निकिता दत्ता, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, परी तेलंग, सुषमा देशपांडे, समीर खांडेकर, डॉक्टर शरद भुताडिया, आशिष पातोडे असे 101 कलाकार या सिनेमात आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून आपण गणेशोत्सवाआधीच गणपतीच्या उत्सवात आणि नात्यांच्या भावबंधात न्हाऊन निघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया घरत गणपती हा सिनेमा कोणत्या 5 कारणांसाठी सिनेमागृहात जाऊन पाहायलाच हवा. पैसे झाडाला लागत नाहीत माझ्या. हे सगळे नुसते खोटे खोटे हसरे चेहरे आणि आतमध्ये जर इतकी झळमट असतील ना, पुढच्या वर्षीपासून 1.5 दिवसाचा गणपती ठेवायचा. कारण नंबर 1, कथा पटकथा संवाद. सिनेमाची गोष्ट अशी फार नवीन नाही. पाहताना आपल्या प्रत्येकाला कदाचित वाटेल, अरे आपल्या घरात काय वेगळं आहे. अप्पा घरत आणि माई घरत यांचं कोकणातलं राहणारं एक मोठं कुटुंब. अप्पा माईंना भाऊ आणि शरद ही दोन मुलं, तसंच कुसुम ही मुलगी. भाऊच्या पत्नीचं नाव सुनंदा तर शरदच्या पत्नीचं नाव अहिल्या. आणि या सगळ्यांना मिळून दीपाली, जितू, निनाद आणि केतन ही मुलं. आता हे एवढं मोठं कुटुंब गणेशोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी एकत्र येत असतात. गणेशोत्सवाचं निमित्त असलं तरी ही गोष्ट केतन आणि दिल्लीत राहणारी त्याची गर्लफ्रेंड कृतीच्या प्रेम कहाणीच्या धाग्याला पकडून पुढे सरकते. गणपतीच्या उत्सवाचा मनापासून आनंद घेतानाच अशा काही गोष्टी घडत जातात की मनातलं नकळत ओठावर येतं आणि कुटुंबातील आनंदावर विरजण पडतं. त्याचं असं होतं की अप्पांचा मोठा मुलगा भाऊचं कुटुंब कोकणात राहणारं, पत्नी सुनंदा गृहिणी, मुलीचं लग्न झालेलं तर मुलगा जितू कामाशिवाय घरी बसलेला. आपलं कुटुंब चालवणाऱ्या भाऊला आर्थिक चणचण कायम भासत आलेली. या उलट शरद हा अप्पांचा धाकटा मुलगा, मुंबईत उच्च पदस्थ नोकरीवर. त्याची पत्नी अहिल्या ही देखील वर्किंग वुमन आणि त्यांचा मुलगा केतन हा देखील देखणा, हरहुन्नरी, उच्च शिक्षित, कमावता. भाऊ आणि शरदच्या कुटुंबात आर्थिक उत्पन्नाच्या पातळीवर मोठी तफावत. वर्षानुवर्ष यावरनं भाऊ आणि शरदच्या मनात असलेली खदखद अखेर गणेशोत्सवात ओठांवर येते आणि गोड नात्यांना दृष्ट लागते. या सगळ्याचे पडसाद उमटतात ते केतन आणि कृतीच्या नात्यावर आणि थेट गणेशोत्सवाची 124 वर्षांची परंपरा खंडित करेपर्यंत ही गोष्ट पुढे सरकते. मग पुढे असं काय घडतं की कृतीला सुरुवातीला सून म्हणून न स्वीकारणारं हे घर अचानक स्वीकारतं. आणि इतकंच नाही तर 7 दिवस गणपती आणण्याची 124 वर्षांची परंपरा खंडितही होत नाही. कोकणात बोलताना सरास वापरल्या जाणाऱ्या म्हणी सिनेमात संवादाच्या माध्यमातून अगदी मस्त बॅटिंग करताना दिसतात. कारण नंबर 2, दिग्दर्शन. नवज्योत बांदिवडेकरचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा, तरी त्याचा नवखेपणा फारसा जाणवलेला नाही. काही ठिकाणी प्रसंगांचा उगाच भरणा केलेला असला तरी त्यानं दिग्दर्शकीय नजरेतून सीन्सना दिलेली ट्रीटमेंट उत्तम आहे. सिनेमाची प्रत्येक फ्रेम कधी कोकणातल्या सौंदर्यानं तर कधी कलाकारांमधील भावनिक प्रसंगांनी सजवण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय असं नक्कीच म्हणावं लागेल. पण सिनेमात मातब्बर कलाकारांकडून हवा तसा अभिनय काढून घेण्यात दिग्दर्शकाला थोडंसं अपयश आलंय असं उगाच राहून वाटत राहतं. कारण नंबर 3, अभिनय. घरत गणपती सिनेमात सुरुवातीला जसं म्हटलं तसं अनेक मातब्बर कलाकार आहेत. या सिनेमात भाऊ ही मोठ्या भावाची व्यक्तिरेखा संजय मोने यांनी तर त्यांचा धाकटा भाऊ शरद याची भूमिका अजिंक्य देव यांनी साकारली आहे. संजय मोने यांच्या पत्नीची भूमिका शुभांगी लाटकर यांनी तर अजिंक्य देव यांच्या पत्नीची भूमिका म्हणजे अहिल्याची भूमिका अश्विनी भावे यांनी साकारली आहे. केतन ही व्यक्तिरेखा भूषण प्रधाननं तर कृती ही व्यक्तिरेखा निकिता दत्तानं साकारली आहे. सिनेमात अप्पा ही व्यक्तिरेखा डॉक्टर शरद भुताडिया यांनी तर माईची व्यक्तिरेखा नाट्यसृष्टीत भरपूर काम केलेल्या सुषमा देशपांडे यांनी साकारली आहे. संजय मोने यांच्या मुलीची म्हणजेच दीपालीची भूमिका परी तेलंगनं तर तिच्या नवऱ्याची मजेदार भूमिका समीर खांडेकरनं साकारली. भाऊंच्या मुलाची म्हणजे जितूची व्यक्तिरेखा आशिष पाथोडेने आणि भाऊ आणि शरद यांची बहीण कुसुम साकारले शुभांगी गोखले यांनी. तर त्यांच्या खट्याळ मुलाची निनादची भूमिका रुपेश बने यानं साकारली आहे. आता या सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना आपापल्या अनुभव आणि अभिनय क्षमतेप्रमाणे उत्तम न्याय दिलाय. पण तरीही संपूर्ण सिनेमात पुरुष कलाकारांपेक्षा महिला कलाकारांचा अभिनय मात्र फार उठून दिसतोय. अश्विनी भावे यांनी मुलाच्या प्रेमापोटी अहंकारी बनलेली आई मस्त साकारली आहे. बऱ्याच दिवसांनी त्यांना पडद्यावर पाहणं आणि त्यांचा अभिनय अनुभवणं प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी ठरेल. कुटुंबाच्या आदरयुक्त भीतीपोटी आपल्या प्रेमाचा उघडपणे स्वीकार न करणारा केतन भूषण प्रधाननं अगदी चोख वठवलाय.
तर त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत मराठीत पहिल्यांदाच काम करणारी अभिनेत्री निकिता दत्ता भाव खाऊन गेली आहे. ती पडद्यावर जितकी सुंदर आणि गर्ल नेक्स्ट डोअर दिसलीय तितकाच तिचा अनुभव सहज सुंदर. संजय मोनेंनी साकारलेला गरीब साधा सरळ कुटुंबाच्या सुखासाठी झटणारा भाऊ मनाला थेट भिडतो. नवऱ्याची आर्थिक झणझण असल्यामुळे छोट्या जावेसमोर मुख करून गप्प बसणाऱ्या आणि एका भावनिक क्षणाला मनातील ती सगळी खतखत घडाघडा बोलून मोकळी होणारी सुनंदा शुभांगी लाडकरांनी एकदम झकास वठवली आहे. आत्या घरात आग लावायलाच येते असं म्हणतात, पण घरात गणपतीमधील कुसुम आत्या मात्र आपलं माहेरचं घर एकत्र राहण्यासाठी झटणारी. अर्थात शुभांगी गोखले यांनी नेहमीप्रमाणे जोरदार बॅटिंग केली आहे. सिनेमात समीर खांडेकरनं साकारलेला जावई देखील काही प्रसंगात दिलखुलास हसवून जातो. भूषण प्रधानच्या गोड बहिणीच्या भूमिकेत राजसी भावे, जितूच्या भूमिकेत आशिष पाथोडे आणि परी तेलंग या सगळ्यांनीच झकास काम केलंय. कारण नंबर 4, संगीत. सिनेमातील गाणी कानांना मंत्रमुग्ध करण्यासोबतच पाहतानाही डोळे दिपवतात. सिनेमात मोजकीच 3 गाणी आहेत, पण यांचं संगीत थिएटरमध्ये माहोल तयार करतं. गणपती आले, नवसाची गौरी, माझा कोकण भारी ही गाणी खरंच यंदा गणपतीत सणांची रंगत अधिक वाढवणार. सिनेमाची गाणी श्रद्धा दळवी, समीर सामंत, अलोक सुतार यांनी लिहिली आहेत, तर जावेद अली, विशाल दादलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, द कोकण कलेक्टिव्ह गर्ल्स यांनी गायली आहेत. अर्थात गाण्यातील अभिनेत्रींच्या साड्या आणि पारंपरिक साज पाहिलात तर यंदा गौरी गणपतीच्या सणांना ती फॅशन कॅरी करण्याचा मोह तुम्हाला कोणाला नक्कीच आवडणार नाही. कारण नंबर 5, निर्मिती. घरत गणपती सिनेमातलं मूळ घर जे दाखवण्यात आलं आहे ते केरळमधील आहे, तर बाकी बरंचसं शूटिंग कोकणात केलं गेलंय. अर्थात केरळला जर गॉड्स होम म्हणत असतील तर आपलं कोकणही देवाचं माहेरघर आहे. केरळ जर सौंदर्यात नंबर 1 असेल तर कोकणही जगात भारी आहे, आणि सिनेमात म्हणूनच हा फरक जाणवलेला नाही. कळणारच नाही कोणाला की कुठलं कोकण कुठलं केरळ. अर्थात घरत गणपती सिनेमाची निर्मिती पॅनोरामा स्टुडिओज नॅवियन स्टुडिओ यांची आहे, तर कुमार मंगल पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर चौधरी हे सिनेमाचे निर्माते आहेत. कोकणचं सौंदर्य, नात्यांचे भावनिक बंध आणि उत्सवाचं सेलिब्रेशन या सगळ्यांनी घरत गणपती हा सिनेमा सजलाय. तेव्हा यंदाच्या गणपती आधी सणाचा आनंद द्विगुणित करायला आणि आपल्या माणसांसोबत असलेली आपली नाती अधिक घट्ट करून यंदाच्या गणपतीत सिनेमाची मेजवानी चाखायला नक्कीच थिएटरमध्ये जा. लोकमत फिल्मीकडून घरत गणपतीला मिळतात 3 स्टार.